इलेवन्थ ॲडमिशन 2024-25 पार्ट टूचे फॉर्म सुरू झालेले आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट वन कम्प्लीट केलेला आहे त्यांना पार्ट वन भरणं गरजेचं आहे. आणि जो पार्ट टूचा फॉर्म आहे तो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे व आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहे. स्टेप बाय स्टेप एकही चूक होणार नाही तुमची, त्याप्रकारे तुम्ही पार्ट टूचा फॉर्म भरू शकता. तर लवकरात लवकर आपले पार्ट टूचे फॉर्म भरून घ्या. आणि विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत आहे की त्यांचे फॉर्म अजूनसुद्धा इनकम्प्लीट दाखवत आहे किंवा ऑटो व्हेरीफाईड होत आहे. तर याचा अर्थ काय, विद्यार्थी भरपूर कन्फ्यूज झालेले आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की नेमके हे प्रॉब्लेम कसे फेस करायचे व याच्यावर सोल्युशन काय आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इनसाठी तुम्हाला तुमच्याकडे जो आय डी आहे आणि पासवर्ड आहे तो आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. तर अशा प्रकारे लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमचा पहिला जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजे इथे तुम्हाला तुमचा फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म इनकम्प्लीट दाखवत आहे. आता हा जो आय डी आहे आमच्याकडे, हा आय डी आम्ही ऑलरेडी व्हेरीफाईड झालेला आहे, म्हणजे विद्यार्थी कॉलेजला गेलेला आहे तिथून त्यांनी व्हेरीफाईड करून आलेला आहे, म्हणजे डॉक्युमेंट्स हे व्हेरिफिकेशन करून आणलेलं आहे. तर इथे जर तुम्हाला इनकम्प्लीट ऑप्शन येत असेल तर काय करायचं, तर बघा, जर तुम्ही मोबाईलमध्ये बघत असाल तर तुम्हाला राईट साईडला ऑप्शन येईल आणि जर तुम्ही कम्प्युटरवर बघत असाल तर तुम्हाला लेफ्ट साईडला ऑप्शन येणार आहे. तर वरते तीन डॉट दिलेले आहे, तर त्या तीन डॉटला तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी क्लिक करून दाखवतो आहे, बघा इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येईल. यामध्ये तुम्हाला ऑप्शन येणार आहे तुमचा ॲड्रेस, प्रोफाईल, त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड अशा प्रकारे, आणि त्यानंतर पे फीज, म्हणजे तुम्हाला जे 125 रुपये फीज पेड करायची आहे, हे जे ऑप्शन आहे हे संपूर्ण तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे. कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला 125 रुपयाचं चालान भरायचं आहे, म्हणजे तुम्ही फोनपेने हे चालान भरू शकता. चालान भरल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म आहे हा लॉक करायचा आहे. लॉक केल्यानंतर तुमच्या फॉर्ममध्ये लॉक लिहून येणार, ते सुद्धा इथे. इथे काय लिहून येणार, ॲप्लिकेशन लॉक आणि व्हेरिफिकेशन पेंडिंग सेकंडरी स्कूल अशा प्रकारे तुम्हाला इथे लिहून येणार. तर हे विद्यार्थी म्हणजे ज्यांचे फॉर्म इनकम्प्लीट आहे अशा प्रकारे तुम्ही फॉर्म कम्प्लीट करू शकता. तरी जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट्स करा आणि तुम्ही टेलिग्राम चॅनलवरसुद्धा मेसेज करू शकता, तिथेसुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार आहे. आणि दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांचा की आमचे फॉर्म ऑटो व्हेरीफाईड झालेले आहे तर नेमकं काय करायचं. बघा, हा फॉर्म व्हेरीफाय केलेला आहे, म्हणजे हा विद्यार्थी एस सी कॅटेगरीचा आहे. हा विद्यार्थी स्कूलमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले त्यानंतर याचा फॉर्म इथे व्हेरीफाईड आलेला आहे. आणि ज्यांनी फॉर्म फक्त सबमिट केलेला आहे त्यांच्या फॉर्ममध्ये इथे व्हेरीफाईड नाही येणार आहे, लॉक येईल आणि पेंडिंग इन व्हेरिफिकेशन असं इथे लिहून येणार. आणि इथे जर तुम्हाला ऑटो व्हेरीफाईड लिहून येत असेल तर ते कॅन्डिडेट ओपन कास्टमध्ये बिलॉंग करतात. म्हणजे जर तुम्ही ओपन कास्टमध्ये असाल तर तुमचे कोणतेही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड करत नाही आणि तुम्हाला व्हेरिफिकेशनला जायची गरज नाही आहे, त्यामुळे तुमचा फॉर्म सिस्टीम हे ॲटोमॅटिकली तुमचा फॉर्म ऑटो व्हेरीफाय करते. कारण ज्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करता त्यांनाच फॉर्म व्हेरिफिकेशनला जावं लागते की आणि त्यांचाच फॉर्म व्हेरीफाय होतो. ओपन कॅन्डिडेट स्टुडंटचा फॉर्म ऑटो व्हेरीफाय होते आणि हे व्हॅलिड आहे. फक्त तुम्हाला टाकलेली इन्फॉर्मेशन प्रॉपर असली पाहिजे. फॉर्म व्यवस्थित चेक करा, कारण पार्ट वन चुकला नाही पाहिजे. पार्ट वन कसा भरायचा याचासुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याप्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. तर पार्ट वन भरा, पार्ट वन व्हेरीफाय झाल्यानंतर पार्ट टू भरा. पार्ट टूचा फॉर्मसुद्धा आपल्याच यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे. तर अशा प्रकारे हे दोन प्रॉब्लेम, म्हणजे ऑटो व्हेरीफाईड काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही डायरेक्टली पार्ट टू फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे हे दोन कमेंट्सवर आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना या व्यतिरिक्त जर कोणते प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करा, त्यावरती पण तुम्हाला सोल्युशन दिल्या जाईल. तर अशा प्रकारे 11वीचे पार्ट वन पार्ट टू 16 तारखेच्या आत तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे. 16 तारीख लास्ट डेट आहे, 16 तारखेनंतरची अपडेट अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. अडचण असल्यास सांगा, सोल्युशन दिल्या जाईल. आणि 11th ॲडमिशनच्या सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.